प्रचंड उत्साह आहे. मी रस्त्याने येत असताना लोकांची रांग तुटतच नाही. मला असं वाटतं की आजची सभा गेल्या सगळ्या सभांचे रेकॉर्ड तोडणारी सभा असणार आहे, कारण मागच्याही 14 निवडणुकीत आणि 19 निवडणुकीत नगरची सभा अत्यंत मोठी झाली होती. पण मला असं वाटतंय की यावेळेस तेही सगळे रेकॉर्ड तोडणार आहेत. प्रचंड लोकांना मोदीजींचं आकर्षण आहे आणि ते या सभेतनं दिसून पडत आहे. तिसऱ्या टप्प्यातलं मतदान आज पार पडतं राज्यात, मात्र वाढत्या तापमानामुळे कुठेतरी टक्केवारी घसरताना दिसते. काय वाटतं या सगळ्याकडे? मला असं वाटतं की निश्चितपणे टक्केवारी समाधानकारक नाहीये. महाराष्ट्रातली टक्केवारी ही कमी आहे. वाढतं तापमान हा देखील एक त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. पण माझी सगळ्यांनाच विशेषतः मतदारांना माझं आव्हान आहे की लोकशाहीमध्ये आपल्याला अभिव्यक्ती ही मतदानाच्या माध्यमातून करता येते आणि ती जर एकदा संधी सोडली तर 5 वर्ष मग बोट दाखवण्याकरता किंवा बोलण्याकरता नैतिक अधिकार आपल्याला उरत नाही. म्हणून सगळ्यांनी मतदान केलंच पाहिजे. बारामतीच्या भोरमध्ये पैसे वाटप करताना मव्याच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांना भरून दिलेला आहे, तर दुसरीकडे दत्तमामा भरणेंचा देखील एक शिविर देताना तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे कार्यकर्त्यांना सांगितलं. मी सकाळपासून कार्यक्रमांमध्ये आहे, त्यामुळे मला याची कुठलीही माहिती नाही आहे. पण एक गोष्ट मी निश्चितपणे सांगतो की भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीच्या वतीनं कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या गोष्टी आम्ही करत नाही, करणार नाही. बारामतीच्या निवडणुकीत ज्या पद्धतीनं अजित पवारांना आतवानावर झाल्याचं चित्र समोर आलं, कुठेतरी मुद्दे सोडून भावनेचा खेळ केला असं वाटतं आपल्याला? असं आहे की या संदर्भात मी बोलण्यापेक्षा जनताच बोलू लागलेली आहे, कारण काही इमोशनल गोष्टी तयार करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. मला असं वाटतं जनता समजदार आहे, त्यामुळे योग्य मतदान होईल. असं होत असतं निवडणुकांमध्ये, हे काही फार नवल आहे असं मला वाटत नाही. आणि बारामतीमध्ये विशेषतः एक कॉन्टेस्ट त्या ठिकाणी होते आणि अशा कॉन्टेस्टमध्ये एखाद्या ठिकाणी अशी परिस्थिती येते, पण सगळ्यांनी शांतता राखावी. कोणीही मतदानामध्ये गडबड करू नये आणि कोणीही इमोशनल अत्याचार करू नये अशा प्रकारची माझी विनंती आहे. शेवटचा प्रश्न, महायुतीवर आपण निवडणूक लढवताय, यावेळेस पाहिलं तर अनेक ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते नेते नाराज होताना दिसले, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जावं लागलं, कुठेतरी भाजपने एक पाऊल मागे घेतलंय या सगळ्या महायुतीमुळे? नाही, जेव्हा आपण युतीत काम करतो तेव्हा सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होऊ शकत नाही. प्रत्येकाला वाटतं प्रत्येक सीट लढायला मिळाली पाहिजे असं देखील होत नाही. अलायन्समध्ये आपल्याला काही जागा घ्याव्या लागतात, काही जागा द्याव्या लागतात. त्यामुळे साहजिक अनेक वेळा जो सामान्य कार्यकर्ता असतो किंवा एखादा नेता असतो त्याला त्याची तेवढी जाणीव नसते. त्याला असं वाटतं की का माझ्या पक्षाने असं केलं, पण समजवल्यानंतर सगळे समजतात. असं आहे की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सगळे विचार आणि कार्यपद्धती उद्धवजींनी गुंडाळून ठेवली, म्हणूनच आज त्यांच्या समोर अल्लाहू अकबरचे नारे चालले आहेत, आज त्यांच्या समोर टिपू सुलतान जिंदाबादचे नारे चालले आहेत, आज त्यांच्या समोर जनाब बाळासाहेब ठाकरे म्हटलं जात आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांनी देखील बाळासाहेबांची जी परंपरा होती, माझ्या तमाम हिंदू बंधूंनो भगिनींनो आणि मातांनो म्हणण्याची, ती पण आता त्यांनी सोडून दिलेली आहे.